नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आज आपण आलो कर्जतच्या बस स्टँडमध्ये आणि मी तुम्हाला आज कर्जतचं पूर्ण बस स्टॉप दाखवणार आहे. इथलं जे टाईम टेबल आहे ते पण मी आज तुम्हाला दाखवणार आहे. आणि मित्रांनो, आता पावसाळा पण स्टार्ट झाला आहे, रेनी सीझनचा हा पहिला ब्लॉग आहे. आणि चला मित्रांनो, आपण आता स्टार्ट करूया. आणि बस तुम्ही बघू शकता, ही पनवेल कर्जत बस लागलेली आहे इथे बस स्टॉपमध्ये. बसचा आजूबाजूचा परिसर तुम्ही बघू शकता, इथे काम पण चालू आहे बस स्टॉपचं. रेनी सीझन आता चालू झालं, त्याच्यामुळे जरा चांगलं वातावरण आहे इकडे. तर मित्रांनो, बस स्थानकाचा परिसर तुम्ही बघू शकता, सर्व प्रवासी इथे उभे आहेत बसची वाट बघत. या ठिकाणी एंट्रन्स आहे, एक समोर तुम्हाला दिसत असेल आणि एक एंट्रन्स या साईडला आहे. आणि बस स्टॉप इच्छा इथे खायचं काय असेल तर इथे एक आहे कॅन्टीन छोटंसं, इथे तुम्ही येऊन खाऊ शकता. वडापाव वगैरे मिळतो इथे आणि समोर शॉप्स पण आहेत, तिथे पाण्याची बॉटल वगैरे मिळेल तुम्हाला. तर मित्रांनो, बस स्टॉपचा परिसर तुम्ही बघू शकता, माझ्या पाठीमागे बस उभी आहे. आणि आज मी तुम्हाला संपूर्ण टाईम टेबल दाखवणार आहे, जे कर्जतच्या एसटी बस स्टँडचं जे टाईम टेबल आहे, कुठल्या कुठल्या बसेस येतात इकडे आणि कुठल्या बसेस जातात इथून, ते सर्व मी आज तुम्हाला दाखवणार आहे टाईम टेबल. तर व्हिडिओ पूर्ण नक्की शेवटपर्यंत बघा, व्हिडिओ बघताना तुम्हाला मजा येईल मित्रांनो. तर मित्रांनो, तुम्हा सर्वांना माहितच आहे सध्या तर रेनी सीझन चालू झालेला आहे, पहिला पाऊस पडलेला आहे आपल्या इकडे मुंबईमध्ये, ठाण्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये आपल्या. आणि मित्रांनो, हे जे कर्जतचं बस स्टँड आहे, इथून तुम्हाला जवळच माथेरान आहे, म्हणजे तुम्ही जर इथे व्हिजिट करताय तर तुम्हाला इथून जवळून जाण्यासाठी कुठल्या कुठल्या बसेस आहेत त्या मी सांगतो तुम्हाला. इथून तुम्हाला माथेरानला जाण्यासाठी बस मिळेल, तसंच पनवेलला जाण्यासाठी पण बस मिळेल. आणि इथूनच जवळ अभयारण्य आहे, अभयारण्य तुम्हाला माहीतच असेल जवळचं आपल्या इकडे, कर्नाळा अभयारण्य. तर तिकडे जाण्यासाठी पण बस इथून अवेलेबल आहे. सध्या खूप जण इकडे येतात ट्रेकिंग करण्यासाठी जवळच. तर तुम्हाला जर इथली इन्फॉर्मेशन हवी असेल कर्जतच्या बस स्टँडची, तर व्हिडिओ तुम्ही नक्की बघा, व्हिडिओ तुम्हाला आवडेल. आणि जी इन्फॉर्मेशन आहे ती पण तुम्हाला मिळणार आहे या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता बस स्टँडचा परिसर, प्रवासी इथे बसलेले आहेत आणि बाजूला टाईम टेबल पण दिलेलं आहे. तर टाईम टेबलबद्दल सांगायचं झालं मित्रांनो, तर इथून तुम्हाला पालीला जाण्यासाठी, अलिबागला जाण्यासाठी, पनवेलला जाण्यासाठी आणि इथून नेरळला जाण्यासाठी, माथेरानला जाण्यासाठी, अशा खूप ठिकाणी जाण्यासाठी बसेस तुम्हाला अवेलेबल आहेत. बघू शकता मित्रांनो आपली लालपरी. तर मित्रांनो, मला तुम्हाला सांगायला आवडेल, हे जे कर्जत एसटी स्टँड आहे, इथून जवळच सांगायचं असेल तर इथे सोंडाई फोर्ट जवळ आहे इथून, आणि कोंडाना केव्ज जी आहे, बुद्ध लेणी जी आहे, ती पण इथून जवळच आहे. तर मित्रांनो, सर्व शूट करून आता आपलं झालेलं आहे आणि हा व्हिडिओ मी इथे सेंड करतो आहे. तर मित्रांनो, आपला व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो. तर चला मित्रांनो, बाय बाय, जय महाराष्ट्र माझा तुम्हाला.